मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात जनजागरण आणि शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि या रॅलीमध्ये जर आपण बघितलं तर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतोय. आपण जर बघितलं तर पूर्ण महिला ज्या आहेत त्या महिला वेगवेगळ्या गावांमधून आलेल्या आहेत आणि इथं बसलेल्या आहेत. आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद करूया. मला सांगा काय वाटतंय एकूण आरक्षणाचा जो विषय मनोज जरांगे यांनी मांडलेला आहे तो सरकार मान्य करील का असं वाटतंय? आताच आपण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा पॉवरचा अनुभव घेतलेला आहे आणि विधानसभेमध्ये मला वाटतं की सरकार आता चान्स घेणार नाही. आणि 14 जुलैचा अल्टिमेटम आम्ही सरकारला दिलेला आहे आणि मनोज भाऊ जरांगे पाटील म्हणाले की 14 जुलैपर्यंत आपण शांत बसूया आणि नंतर मग आम्ही सरकारचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही, ते लक्षात घ्यावं सरकारनं. आणि विधानसभेमध्ये जर आमचं मराठा पॉवर जर त्यांना दिसलं तर सरकार जे केंद्रामध्ये जी हालत झाली सरकारची त्यापेक्षा बदतर हालत महाराष्ट्रामध्ये होईल. त्यामुळे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला ओबीसी मधून देण्यात यावं. आम्ही कुणाच्याही पात्रावरच ओढून घेत नाहीत. आमच्या हक्काचं आहे. गेली 60 वर्ष झालं आम्ही अन्याय भोगत आहोत. आमचे मराठ्याचे लेकर आज बेकार आहेत, त्यांचे लग्न होत नाहीत. आज आम्ही जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात मागे पडत आहोत. तर आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आमच्या हक्काचं आहे. आणि कृपया आम्ही कोणाच्याही पात्रावरच ओढून घेत नाहीत हे ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यावं. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागत आहोत आणि मनोज भाऊ जरांगे यांच्या मागे आम्ही सक्षमपणे सर्व महिला भगिनी उभे आहोत. काय वाटतं कशामुळे आरक्षण गरजेचं आहे? मनोज जरांगे यांनी जे काही मुद्दा मांडलेला आहे सगळे सोयऱ्याचा का गरजेचा आहे असं वाटतं? सखे सोयऱ्याचा मुद्दा खूप महत्वाचा आहे जरांगे भाऊचा. कारण की आज सर्वसामान्य महिला ओपनची जी मराठा कास्टची आहे आज सकाळपासून रस्त्यावर आहे. मोल मजुरीला जाणारे 100 रुपये मराठाच्या महिला काम करती आणि त्या 100 रुपये मजुरी घेऊन तिचा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी जर आयएएस करायची असेल तर तिला शक्य नाही. बाकीच्या कॅटेगरीचे कमी टक्क्यावर आयएएस आयपीएस होऊन एसी कॅबिन मध्ये बसतात. आमचे मराठ्याचे ओपन कास्टचे मुलं मुली 90% वारे घेऊन सुद्धा आज शेतात कामाला जातात. ही कुठं खंताची बाब आहे. आणि मनोज भाऊ जरांगे हे खूप छान मराठा कास्टसाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यांना खरं तर सरकारने शासनाने साथ द्यायला पाहिजे. जसे मराठा आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो तसे शासनाने आमची मदत करावी, आमच्या मुलांकडे लक्ष द्यावं. जे आमच्या मुलांना ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकरी पाहिजे ते मिळून द्यावी. हे आरक्षणामुळेच होऊ शकतं. आरक्षणामुळेच येऊ शकतंय. काय वाटतं तुम्हाला, सरकार देईल का आरक्षण? सरकार आरक्षण द्यावंच लागणार आहे. कारण की आज किती महिन्यापासून आम्ही सगळेजण रस्त्यावर येत आहेत. प्रत्येक जण लहान लहान मुलं घेऊन रस्ते येत आहेत. सरकार आरक्षण दिल्याशिवाय भाग नाही सरकारला. आरक्षण आम्ही घेणारच आहोत. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. आरक्षण सरकारच्या बापाचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता माघार आम्ही घेणार नाही. काय वाटतं तुम्हाला, आरक्षण मिळेल का? आरक्षण मिळेल नाही त्यांना. आम्ही एवढ्या महिला एवढ्या ताकदीने या ठिकाणी उभे आहोत. आरक्षण त्यांच्या बापाला पण द्यावं लागेल. कारण ते चुकणार नाही. जसं ताईंनी सांगितलं ते आमच्या पात्रात आम्ही कुणाच्या पात्रातलं उचकून हिसकावून घेत नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतो आणि आम्हाला तो हक्क संविधानाने दिलेला आहे आणि तो आम्ही घेणारच. तर मी या ठिकाणी एवढं सांगते शासनानं की आम्हाला आमच्या शासनाने जास्त अंत पाहू नये. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण आम्हाला मिळून द्यावं. ते म्हणतात की आमच्या ताटातलं विसरू नका. पण आमचं ताट कुठे गेलं मग? आम्हाला काही नाही आरक्षण. आम्ही काय मतदान करत नाही. सगळं सर्व धर्म समभाव मानता. मराठ्यांना का आरक्षण नाही मला एवढं सांगायचं. काही तरुणी आहेत आपल्या सोबत, कितवीला आहे तू, काय करते? माझं एम ए झाले पॉलिटिकल सायन्स मध्ये. मराठा लेकरांचं एम ए ग्रॅज्युएशन खूप डिग्री होतात पण त्यांना जेवढी म्हणजे आता मी स्पर्धा परीक्षा करते स्वतःहून. मी मला जास्त मार्क असले तरी पण मी कट ऑफ नुसार दुसऱ्या कास्ट नुसार मी मागास पडते. कितीही रडलं तर किती अभ्यासही केला तरी कितीही डिग्र्या मिळाल्या तरी काही होत नाही. त्यामुळे त्या मनोज जरांगे दादांच्या आम्ही सतत पाठीशी राहू आणि त्यांना मदत करत राहू. पण सरकारनं कुठेतरी त्यांची हक्क ऐकली पाहिजे. नाहीतर आम्ही असंच कितीही आमचे आई वडील कितीही कमवले तरी पैसा कमवले तरी ते लांबी लावल्या तरी पण आमचं काहीच म्हणजे त्याचं फळच मिळत नाही आम्हाला. त्याच्यामुळे सरकारनं कुठेतरी जागा होऊन आम्हाला त्या कॅटेगरीमध्ये ओढावं आणि आरक्षण मिळून द्यावं. आरक्षणाच्या बाबतीत मी एवढंच सरकारला सांगू इच्छिते की आरक्षण तुम्ही द्या. तुमचा आणखी वेळ गेलेला नाही. वाघाला दरकारी कडाला वेळ लागला नाही. तुमचा वेळ आणखीनही गेलेला नाही. आम्हाला आरक्षण द्या. ते सगळे सोयरे अंमलबजावणीतले ओबीसी मधन आरक्षण हवंय आम्हाला. आम्ही कोणाचंही हिसकाटून घेत नाही. ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आमचे आज गेले 70 ते 75 वर्ष झालं. आज आमचा समाज हे आहे
पोस्टावरती आलेला आहे. आज जरांगे दादा एक वर्ष झालं घरी गेले नाहीत स्वतःच्या, ते एवढा समाजासाठी लढत आहेत. सरकार का ऐकत नाही वाटतो तुला? कारण आता या आता कोणीही जरी झालं तरी ज्याने त्याची मदत केली शेवटीला तो विसरून जातो त्या व्यक्तीला. तसंच झालंय आमच्यासोबत. आज या समाजाने सरकारला मोठं केलं आणि ते सरकार आज आम्हालाच विसरलेत. मात्र सरकारला मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्या. तुमचा वेळ आणखीन गेलेला नाही. वेळ निघून गेल्यावरती पुन्हा बोलू नका की मराठ्यांनी सांगितले नाही. तर या सर्व महिला होत्या, तरुणी होत्या, काही चिमुकले होते, स्पष्ट केले की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. सरकारची वेळ गेलेली नाही की आरक्षण सरकारला द्यावाच लागेल. व्यंकटेश्वर पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.